पण म्हणून मी आग्रह धरत नाहीये, लगेच भेट असंही म्हणत नाहीये. पण त्यांचा फोटो पाहायला काही हरकत नसावी तुझी. महेश, फक्त मी काय सांगते तेवढं ऐक. अक्कासाहेबांनी मध्ये मध्ये बोलू नकोस. अक्कासाहेबांनी तुला तुझा फोटो पाठवायला सांगितलाय ना, मग पाठव आणि ऐक. आणि त्याच्यासोबत तुझ्याबद्दल काय काय लिहायचं ना तुला ते सगळं लिही. हा, ताबडतोब ताबडतोब लिही, ताबडतोब पाठव फोटो. हा ठीक आहे, ठेवते. हा, समजलंय ना सगळं. पाठव पाठव, ठेवते. आणि ना फोटो सोबत त्यांनी एक चिठ्ठी दिली आहे, त्यात स्वतःचे विचार, त्यांच्या भावना मांडल्या. मला असं फार वाटत की ती चिठ्ठी तू वाचावी, त्यांच्या भावना तुला कळतील, त्यांचे विचार तुला नक्की पटतील बघ. आणि शेवटी स्वप्नाली काय ग, नव्या नात्यामध्ये भावनाच महत्वाच्या नाही का? लोकांना एकमेकांबरोबर तरुणपणी जगायला आवडतं, पण आपल्याला तुमच्याबरोबर म्हातारं व्हायला आवडेल. स्वप्नाली, अक्कासाहेब काय म्हणतायत, ऐकलंस ना? तू थांबशील थोडं? स्वप्नाली, मी काय म्हणते, त्यांचा फोटो पाहिला तर काही हरकत नाही ना? नाही बघेन मी. शहाणी माझी बाळती. रुपाली, आता तुला उशीर करून चालणार नाही. तू गाणं शिकायचं तेव्हा शिकशीलाच, पण पहिला सूर तुला आत्ताच लावावा लागणार आहे. रुपाली, सगळं तुला हवंय तसं होतंय एकदाच. आता बंटी मिश्राचा फोटो, आता बंटी मिश्राचा फोटो कुठून आणू? बंटी मिश्रा माझ्या अॅनिव्हर्सरीच्या अल्बम मध्ये. अल्बम मध्ये तर असणार त्याचा फोटो. अॅनिव्हर्सरीचा अल्बम, तू सांगायला हवा त्याचा मिश्रा सापडला. बंटी मिश्रा फोटो तर मिळाला, पण आता महेश त्याचे विचार लिहिणार आहे, तशा बंटी मिश्राच्या भावना पण लिहाव्या लागतील ना. शी बाबा, काय लिहू कळत नाहीये. बंटी इतका तिच्या प्रेमात बुडालेला आहे ना तू बंटी मिश्रा,
की तिला फक्त प्रिय स्वप्नालीजी नाही म्हणणार. प्राण प्रिय स्वप्नालीजी. हा प्राण. फोटो छान आहे ना. पण कसं आहे कल्याणी, हे झालं बाह्यरूप. पण महेश रावांचा स्वभाव कसा आहे, त्यांचे विचार कसे आहेत, अंतरंग कसं आहे, हे त्यांनी ही जी चिठ्ठी पाठवली आहे ना, ती वाचल्यावर कळतं. माझी खात्री आहे ही चिठ्ठी वाचल्यावर स्वप्नाली स्वतःच मला म्हणेल, सासूबाई यांना बोलवा भेटायचे. तसं झालं तर किती छान होईल ना. पण त्यासाठी स्वप्नालीने ही चिठ्ठी वाचायला हवी ना. आता हे काम तू करणार आहेस. स्वप्नालीला नेऊन द्यायचं. बर. अग काय हे, नीट बघून चालतात नाही का तुला. मी नीटच चालले होते रूपाते, तुझं लक्ष नव्हतं म्हणून तू मला धडकलीस. आता वाद घालत बसणार आहेस का तू. मी कुठे वाद घालतीये, तू मला बोललीस म्हणून मी तुला सांगतीये. बोलत बसण्यापेक्षा आता हे जे पडलंय ना ते उचलून दे पटकन. चल. का तुझ्या धक्क्यामुळे ते कपडे पडलेत ना, मग तू नाही उचलू शकत. कल्याणी अगं माझ्या पाठीत चमक भरलीये, नाही तर मी नसते उचलले का साड्या. दे 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 ते काय ते दे हातात माझ्या. एक एक उचल ना, घड्या विस्कटतील. हे घे तुझा एनवलप, आठवणीने दिलाय, नाही तर तू हरवायचीस आणि माझ्यावर नाव घ्यायचीस. कल्याणी, तुझ कायम कल्याणच हो. स्वप्नाली स्वप्नाली. अगं कसला विचार करतेस एवढा. नाही अगं कुठलाच नाही, सहज बसले. पण आता विचार करायची वेळ आली आहे. म्हणजे सासूबाईंनी तुझ्यासाठी जो मुलगा निवडलाय त्याचा ह्यात फोटो आहे. आणि त्यांनी स्वतःबद्दल लिहिलेली एक चिठ्ठी आहे, वाचशील प्लीज. आपलं आयुष्यही असंच असतं ना स्वप्नाली, पाळण्याच्या झोक्यासारखं. आपल्या आयुष्याच्या झोक्याची दोरी कोणाच्या हातात जाईल तेच माहित नसतं अगं आपल्याला. झोका देणारा समजूतदार असला तर पाळण्यात बसण्याचा आनंद, नाहीतर खाली पडण्याच्या भीतीने आयुष्यभर जीव मुठीत धरून बसावं लागतं, अगदी आयुष्यभर.
स्वप्नाली, मी जरी असं बोलत असले ना तरी तू काळजी करू नकोस हा. अगं सासूबाईंनी खूप वणवण करून खूप विचार करून हा मुलगा निवडलाय ग तुझ्यासाठी. तो चांगलाच असणार ना. तरी तू एकदा स्वतः फोटो बघून घे आणि अंतिम निर्णय तुझाच असणार आहे. तुम्हाला अक्का साहेबांचं टेन्शन, त्यांचं टेन्शन घेण्याची गरजच नाही. मला माहिती आहे आज ना उद्या त्या होकार देणार आहे आपल्याला. तशी अंबामाता आपल्या पाठीशी उभी आहे ना, तशा आज ना उद्या अक्का साहेब पण आपल्या पाठीशी उभ्या राहणार. तुला सांगितलेलं काम तू अगदी चोख पार पाडलंस, पण ही तर फक्त सुरुवात आहे. तुझा खराडा आता सुरू होणार आहे. मी की नाही यशवंत भाऊजींशी बोलते हो, आणि बोलून झालं की तुम्हाला कळवते. हो मी फोन करते ना. बर ठेवू का जी? रुपाली तुझ्या गायन क्लासची वेळ काय ग? बोल ना पटकन. इथे माझ्यावर ही अशी वाईट वेळ आलेली असताना तुम्ही आता त्या वेळेबद्दल विचारताय अक्का साहेब? अग काय, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे ना, तोंड उघड आणि वेळ सांग. अग बाई बोल आता, एकटक बघत काय बसलीयस? तुमच्याकडे तर बघणारच आहे मी. फक्त आता या संकटातून माझी सुटका होऊ द्या. तुला कळत नाहीये का, तू गायनाच्या क्लासला जाणार, मग घरातल्या इतर कामांचं मला नियोजन नको का करायला? तेवढ्यासाठी मी विचारते. आता बऱ्या बोलाने सांगतेस की असं वेळेच काही ठरलं नाही. जावं लागेल कर्म माझ, हे एवढं सांगायला अख्खा दिवस घेतलास.
आता वेळ कळली की मला कळवा आणि पाणी प्या. ऐकताय ना सो, तुम्ही गेल्यावर ज्या गोष्टीचा विचार करायचा नाही असं ठरवलं होतं, आता त्याच गोष्टीचा विचार करायला भाग पडते. सोहम, मी आता पुढे जायचा निर्णय घेतलाय माझ्यासाठी, आपल्या ओंकारसाठी. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे सोहम, पण मला आता कळून चुकलंय की माझ्यासाठी ओंकारसाठी कोणाची तरी गरज आहे, कोणाची तरी सोबतीची गरज आहे. आणि बऱ्याच विचारांती एका माणसाची निवड केली आहे मी. मला खात्री आहे की तो माणूस आपल्या ओंकारला कधीच अंतर देणार नाही. नाव सांगू त्याच? स्वप्नालीजी, बंटी मिश्रा. बोला ना. क्या बोलू, अहो तुमच्याशी बोलताना ना आपल्याला जे बोलायचं असतं ते बोलताच येत नाही कधी, म्हणून तर सगळं लिहून पाठवलं होतं ना आपण. आता एकदा सगळं लिहून दिल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच्यावरच बोलणं बरं नाही दिसत ना. तुम्ही फोन का केला होता? वो मैं म्हणजे ते आपण ते बोला. स्वप्नालीजी, तुम्ही आपल्याला भेटू शकाल उद्या? हो भेटेन मी तुम्हाला. हॅलो देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला.